करमाळ तालुक्यातील संगोबा येथे सीना नदीच्या काठावर असलेले श्री आदिनाथ महाराज मंदिर सोलापूरसह अहमदनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे। या ठिकाणी महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। वास्तविक पाहता सांगोबा या ठिकाणी फार मोठा लोकवस्तीचा भाग नाही, मात्र आदिनाथ महाराज मंदिरामुळे या ठिकाणाला मोठे महत्त्व आलेले आहे। श्रावण महिन्यातील सोमवारासह प्रत्येक दिवशी दर्शनासाठी भाविकांची ये जा या ठिकाणी सुरू असते। सीना नदी आणि नदीकाठचा परिसर यांचा आढावा घेतला तर नदी काठावर ठिकठिकाणी विविध मंदिरं आढळून येतात। संगोबा येथील सदरचे मंदिर त्यापैकीच एक असून दगडी बांधणीतील हे मंदिर अतिशय रेखीव असे आहे। मंदिराची रचना पाहिली असता सीना नदीच्या पश्चिमेला नदीकाठापासून साधारणतः 45 ते 50 फूट अंतरावर मंदिराचा परिसर आहे। मंदिराला चहुबाजूने मोठी उंची असणारी भक्कम अशी दगडी तटबंदी आहे। या तटबंदीला पूर्व आणि पश्चिम दिशेला प्रवेशद्वार आहेत। मजबूत तटबंदीच्या आतील आवारात मध्यभागी श्री आदिनाथ महाराज यांचे मुख्य मंदिर आहे। या मंदिराची जडणघडण अतिशय प्रमाणबद्ध आणि रेखीव अशी आहे। आज करमाळ तालुक्यातील संगोबा येथे महाशिवरात्री निमित्त भाविकांची गर्दी झाली आहे। या निमित्ताने भाविक आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया या यात्रेबाबत काय सांगाल या संगोबाच्या देवस्थानाबद्दल। आदिनाथ महाराजांच्या स्पर्शाने पावन झालेल्या या संगोबा नगरीमध्ये खऱ्या अर्थाने संगोबा हे नाव जसं तुकारामांना तुकोबा म्हणतात, ज्ञानेश्वराला ज्ञानोबा म्हणतात, तसं या ठिकाणी कानोळा नदी आणि सीना नदीचा दोन्हीचा संगम झाला म्हणून या संगमेश्वर हे नाव पडलं आणि संगमेश्वराचा पुन्हा संगोबा झाला। खऱ्या अर्थाने हे आदिनाथाचं मंदिर जर आपण प्रत्यक्ष पाहिलं तर खऱ्या अर्थाने हे दाक्षिणात्य पद्धतीचे मंदिर शैली असलेलं हे मंदिर आहे। श्री आदिनाथ देवाच्या महाशिवरात्रीच्या यात्रेनिमित्त संगोबा येथे जमलेल्या सर्व भाविकांचे प्रशासन वतीने आम्ही सर्वप्रथम स्वागत करतो। दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणात यात्रा भरलेली आहे। त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांनी आपापल्या पद्धतीने आपापल्या त्याचे यात्रेत योगदान दिलेलं आहे। या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। करमाळ नगर परिषदेच्या वतीने अग्निशामकाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। आरोग्य विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी जे फूडचे स्टॉल आहेत खाद्यपदार्थ त्याची तपासणी केली आहे। खाद्यपदार्थाचे नमुने, पाण्याचे नमुने त्याची तपासणी केली आहे। स्टार्ट। आज या ठिकाणी करमाळा तालुक्यातील संगोबा या देवस्थानचे ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त यात्रा भरते। त्या यात्रेनिमित्त राज्यातील विविध भागातून या ठिकाणी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहतात आणि या महाशिवरात्रीच्या निमित्ताने या ठिकाणी भरणाऱ्या यात्रेमध्ये या ठिकाणी प्रशासकीय योजना अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने राबवण्यात येते। या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडत नाही आणि हे असणारं अतिशय जागृत देवस्थान म्हणजे या ठिकाणी आहे। त्यामुळे या ठिकाणी गेले 8 ते 10 वर्षापासून आम्ही या ठिकाणी यात्रेसाठी येतो आणि इथले अतिशय शिस्त चोखपणे बंदोबस्त असतो या ठिकाणी आम्ही आले।